दादा जे काही स्पष्टीकरण देत आहेत ते ऐकल्यावर असं वाटतंय की दादांना आता ठाण्याच्या मनोरुग्णांच्या इस्पितळामध्ये पाठवणं गरजेचं आहे. काही दिवस जाऊन त्यांनी तिथे आराम केला पाहिजे. चंद्रकांत दादांना गणपती, शिवजयंती किंवा आंबेडकर जयंती निमित्त जी वर्गणी मागितली जाते ती भीक वाटायला लागली. म्हणजे आधी चूक करायची आणि ती चूक सुधारण्यासाठी जे स्पष्टीकरण द्यायचं ते त्याच्याहून जास्त चुकीचं द्यायचं. आमचा साधा प्रश्न आहे, जर अशी वर्गणी मागणे भीक असेल तर भाजपने देशभरामध्ये जी कार्यालये केलेली आहेत करोडो रुपयांची, ही पण भीक मागूनच केली आहेत. सरदार वल्लभभाई पटेलांचा जो पुतळा मोदींनी गुजरातमध्ये उभारला त्यासाठी लोकांकडे लोखंड मागत होते, वर्गणी मागत होते, ही पण भीक म्हणून मागत होते का? त्यामुळे दादा जे काही स्पष्टीकरण देत आहेत ते ऐकल्यावर असं वाटतंय की दादांना आता ठाण्याच्या मनोरुग्णांच्या इस्पितळामध्ये पाठवणं गरजेचं आहे. काही दिवस जाऊन त्यांनी तिथे आराम केला पाहिजे. म्हणजे पुन्हा बाहेर आल्यावरती अशी बाष्कळ स्पष्टीकरणं ते देणार नाहीत.